डोंबिवली पश्चिमेत भव्य कोकण महोत्सव भरला. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून कोकण मेवा घेण्यासाठी आणि कोकणी मालवणी आगरी पदार्थ चाखण्यासाठी डोंबिवलीकरांनी एकच गर्दी केली आहे. डोंबिवली पश्चिमेत लोकसेवा समिती आयोजित कोकण महोत्सव भरला. या कोकण महोत्सवाचं हे 22वं वर्ष आहे. महोत्सवात खाद्यपदार्थांचे स्टॉल, गृहोपयोगी साहित्यांचे स्टॉल, मनोरंजनाचे स्टॉल, सुकी मासळी स्टॉल आहेत. डोंबिवलीत विविध महोत्सव होत असले तरी डोंबिवलीकर या कोकण महोत्सवाची वाट पाहत असतात. विविध पदार्थ, मसाले, सुकी मासळी, लोणची इथं स्वस्त दरात मिळतात. महोत्सवाला पहिल्या दिवसापासून डोंबिवलीकरांनी गर्दी केली आहे. आमचं स्पेशल आगरी मटण आणि चुलीवरच्या भाकऱ्या तांदळाच्या उकड घेऊन केलेल्या त्या स्पेशल आहेत. आगरी पद्धतीचं म्हणजे झणझणीत रसा आणि भाकरी हा स्पेशल पदार्थ आहे. परत सुके बोंबी, सुका जवळा वगैरे, बिर्याणी आहे, वेज पण असतं आमच्याकडे. कोंबडी वडे आहेत, ते माळवण पद्धतीचे, पण आगरी पद्धतीचे आमच्या भाकऱ्या आहेत. खूप खूप छान आहे. खूप छान म्हणजे प्रत्येक म्हणजे कस्टमर असं म्हणजे जेवल्यानंतर की खूप छान जेवण आहे, आम्ही पुन्हा येऊ जेवायला, फॅमिलीसोबत येऊ, असा त्यांचा रिस्पॉन्स आहे. आणि आम्ही असं गरम गरम वडे वगैरे दिले, त्यांना खूप आवडतात. सुकी मच्छी आम्ही विकतो आहे. सुकी मच्छीमध्ये आमच्याकडे दोडी आहेत, बांगडे आहेत, बोंबील आहेत, जवळ आहे, कर्दी आहे, आणि आमच्याकडे हे काटेकंदी आहे, आयटम आहे मालवणमधला, स्पेशल मालवणी आयटम आहे हा. आणि कोकम तेल बघा, असं हे कोकम तेल हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे. पायाला जर पाय फुटत असतील तर त्याच्यासाठी हे कोकम तेल लावतात. कसे रिस्पॉन्स बघ, सगळ्या लोकांचा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आम्हाला भेटत आहे. एकदम फुल, एकदम पूर्ण गर्दी झालेली आहे मार्केटमध्ये. जेवढे कोकणात होणारं उत्पन्न आहे ते संपूर्ण कोकणात होणारं उत्पन्न ह्या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कोकणातली जी संस्कृती आहे ती संस्कृती इथे जपण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. म्हणजे ज्या गावामध्ये उत्सव होतात ते पुरेपूर उत्सव दाखवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येक मंदिरामध्ये जे जत्रोत्सव साजरे होतात, पालखी म्हणा, दशावतार म्हणा, डबलबारीचा सामना म्हणा, या शक्तितुऱ्यांचा सामना म्हणा, हे दाखवण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत आहोत. आणि गेले 8 दिवस सातत्याने कुठल्याही वर्ष बघा, 8च्या 8 दिवस कोकणातले कार्यक्रम इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणून दर्जेदार गर्दी.